आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टकट पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं 17 ऑगस्ट 2023 महत्त्वाचं परिपत्रक आहे. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषद आपण बघतो. अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ. विषय आहे अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीबाबत महत्त्वाचं परिपत्रक आहे. 3/4/2023 संदर्भानुसार 25/7/2023, 10/8/2023, 7/2019 आणि 1/2023 संदर्भानुसार उपयुक्त विषय कळवण्यात येते की अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीबाबत शासन पत्र 3/4/2023 आणि वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80% रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारास पात्र असल्याने त्यांच्या भरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील भरतीबाबत अन्य पर्यायाचा विचार करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले आहे. 10/8/2023 अन्वये पेसा क्षेत्रातील रिक्त भरण्याकरता खालीलप्रमाणे कार्यवाही मान्यता देण्यात आली आहे. 1/2023 परिशिष्ट क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीबाबत ग्रामविकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्याचे यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे. सदर तरतूद लक्षात घेता आपणास TIT 2022 चाचणी दिलेल्या ST पेसा उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर चाचणी TIT 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी. तसेच सदर प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदावर निवडीचा पर्याय ह्यापुढे खुला ठेवण्यात आलेला आहे. सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण संचालनालय यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण बघितलेले आहे. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.